नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. माझ्या चॅनलवर कुळीथाच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे. त्यातली आजची तिसरी रेसिपी आहे. याच्या आधीच्या दोन भागांमध्ये आपण कुळीथाचं सूप आणि मोड आलेल्या कुळीथाची आमटी कशी बनवायची ते बघितलं. आजच्या भागामध्ये आपण मोड आलेल्या कुळीथाची उसळ आणि कढण या दोन गोष्टी बघणार आहोत. कुळीत हा अतिशय पौष्टिक असा डाळीचा प्रकार आहे. कुळीथाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत त्याचा सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा. कुळीथाला मोड कसे आणायचे ते आपण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. हे कुळीत असे डब्यात ठेवले आणि फ्रीजमध्ये ठेवले की त्याला अजून छान मोड येतात. तर आजची रेसिपी आहे कुळीथाची उसळ. तर उसळ ड्राय असते. घरात चार माणसं जर असतील तर आपल्याला साधारण दोन वाट्या कुळीत लागणार आहे. आणि हा डबा असाच परत फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे आपल्याला हे परत वापरता येतो. याच्यामध्ये आपण असं पाणी घालूया आणि छोटं धुवून घ्यायचं. हे पाण्यातनं असं उपसून घ्यायचं आहे आणि आपण कुकरला हे मऊ शिजवून घेणार आहोत. यात भरपूर पाणी घालायचं आहे आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून छान मऊ शिजवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता 4-5 शिट्ट्या झाल्यात आणि कुळीत छान मऊ शिजलंय. आता ह्याच्यामध्ये मी मुद्दाम जास्तीचं पाणी घातलंय. उसळ तर ड्राय असते, तर आपण हे पाणी असं थोडंसं काढून घ्यायचंय. तर या पाण्याचं आपण कढण बनवणार आहोत. तर ते कसं बनवायचं ते मी सांगते. त्याच्या आधी आपण उसळ बनवूया. कढईत 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल तापलं की 1 छोटा चमचा मोहरी घालायची, 1 छोटा चमचा जिरे घालायचे आणि 1 मीडियम साईजचा कांदा जो मी बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा. आणि कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा. आता कांदा छान परतला गेला आहे. या उसळीसाठी आपल्याला कांदा छान परतूनच घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालायच्या, ज्यामधून मी अशा फोडल्या, म्हणजे ज्याला नको असेल तेव्हा ते काढून ठेवू शकतात. आणि या कमी तिखट मिरच्या आहेत म्हणून मी 3 घातल्या. तुम्ही एखादीच मिरची घाला. 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 1 छोटा चमचा किसलेलं आलं घालायचं आहे आणि 7-8 लसणीच्या पाकळ्यात ज्या मी अशा बारीक ठेचून घेतल्यात त्या घालूया आपण. आणि आता हे सगळं परतून घ्यायचं छान. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हिंग घालायचा, 1 छोटा चमचा हळद घालायची, 2 छोटे चमचे तिखट घालायचं आणि 1 चमचा काळा मसाला घालायचा. काळा मसाला, गरम मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घालावा. आता मसाले छान परतून झाले की याच्यामध्ये आपण 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. मसाले जळू नये म्हणून आपण हे जे पाणी काढून ठेवलं तर त्यातलं थोडंसं पाणी येतात घालायचं. टोमॅटो छान शिजून मऊ झाले की याच्यामध्ये आपण हे शिजलेले कुळीत घालायचे. चवीनुसार मीठ घालायचंय. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छान ढवळून घ्यायचं. आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि 1-2 ते 3 मिनिटं याला छान वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे आपण घातलेले सगळे मसाले आणि कुळीत छान मिळून येईल. 2-3 मिनिटांनी मस्त गरमागरम कुळीथाची उसळ तयार आहे. याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर ओला नारळ आणि गुळ असं दोन्ही घालतात, पण मी आज घातला नाहीये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खवलेला ओला नारळ घालायचा आणि छोटासा गुळाचा खडा घालायचा. कोकणामध्ये असं बनवतात.
तर आता आपली ही उसळ तयार आहे. आपण मस्त वाढून घेऊया. मस्त गरमागरम कुळथाची उसळ, मस्त गरम गरम पोळी. आमच्या घरी छान ताजी लिंब येतात, त्याचं मी आत्ताच लोणचं घातलंय. ताजं लिंबू मिरचीचं लोणचं ते घ्यायचं आणि एन्जॉय करायचं. ही पौष्टिक कुळीथाची उसळ तुम्हीही करून बघा, खूप गुणकारी आणि पौष्टिक आहे. एन्जॉय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. आता आपण हे जे पाणी काढून ठेवलंय याचं आपण कढण करूया. कढणही अतिशय पौष्टिक असतं. तुम्हाला सर्दी, ताप, खोकला, कफ असेल तर हे प्यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये अगदी किंचित मीठ घालायचं आणि 2 चमचे दही आहे. दही छान असं मऊ करून घ्यायचं आपल्याला. तुमच्याकडे जर ताक असेल तर अर्धी वाटी ताक घातलं तरी चालतं. तर हे दही छान घोटून घ्यायचंय. हे कमी आंबट दही पाहिजे. याच्यामध्ये 2 चमचे घोटलेलं दही घालायचं. मिक्स करून घ्यायचं छान. याला एका कडल्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं. कडणाला नेहमी तुपाचीच फोडणी द्यायची, म्हणजे ते जास्त पौष्टिक होतं. तूप गरम झालं की याच्यामध्ये अगदी 1/2 चमचा हिंग घालायचा आहे. सगळ्या गोष्टी अगदी कमी कमी घालायच्या, कारण हे कढण आपल्याला प्यायचं असेल तर फार स्ट्रॉंग फ्लेवर्स याच्यामध्ये नसतात. अगदी थोडासा हिंग घालायचा. चिमूटभर हळद घालायची. तुम्ही बघत असाल तर अगदी चिमूटभर हळद आहे. आणि 1/2 चमचा जिरेपूड घालायची. जिरेपूड घातली की गॅस बंद करायचा. ढवळायचं आणि ही खमंग फोडणी आपल्याला ह्या कढणावरती घालायची आहे. छान ढवळून घ्यायचं आणि हे सूप सारखं प्यायचं. उसळचे उसळ आणि कढणही तयार आहे. पावसाळ्यात, मोस्टली हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये हे कढण किंवा सूप जरूर करा. अतिशय हेल्दी प्रकार आहे. हे कढण मस्त गरम गरमच बोलमध्ये उकळून घ्यायचं. डायरेक्ट वाटी तोंडाला लावली तरी मस्त. तर हे दोन्ही प्रकार जरूर करून बघा आणि अशाच छान छान पौष्टिक रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा. भेटूया पुढच्या भागात अशीच एक छान पौष्टिक रेसिपी घेऊन. थँक्यू.